सर्वांना नमस्कार. आज या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं, वाचकांचं, मी राहुल थोरात, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र यांच्या वतीनं स्वागत करतो. आज आपण शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा 10वा स्मृती विशेषांक याचं ऑनलाईन प्रकाशन घेतलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे नितीन वैद्य सर यांचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि संपादक मंडळाच्या वतीनं स्वागत करूया. याचसोबत या कार्यक्रमाची सुरुवात आपण चळवळीच्या गीतानं करूया. मी आपले साताऱ्याचे कार्यकर्ते डॉक्टर दीपक माने यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात चळवळीतील एका गाण्याने करावी. डॉक्टर दीपक माने. नमस्कार साथी, मी डॉक्टर दीपक माने. आवाज येतो ना माझा? होय. हा, मी एक चळवळीचं फलज्योतिष या विषयीचं चळवळीचं गीत सादर करत आहे. खरं का खोट ते कधी न शोधलं, खरं का खोट ते कधी न शोधलं, भोळसट मनाला जाळ्यात ओढलं, सुख दुःखाच ग्रहगोलाशी नात जडवलं, यान नात जडवलं, या पंचांगवाल्यान लय अज्ञान वाढवलं, या ज्योतिषवाल्यान लय अज्ञान वाढवलं. पंचांग याच लय अवगुणी, पंचांग याच लय अवगुणी, शनीच्या फेऱ्यात पडतो कुणी, साडेसातीची भीती दाखवून जनास नडविल, यान जनास नडविल, पंचांगवाल्यान लय अज्ञान वाढवल, ज्योतिषवाल्यान लय अज्ञान वाढवल. लेक लाडकी उपवर होता, लेक लाडकी उपवर होता, जन्म कुंडली बघण्या जाता, घडता घडता किती मुलींच लगीन मोडवलं, यान लगीन मोडवलं, या पंचांगवाल्यान लय अज्ञान वाढवलं, या ज्योतिषवाल्यान लय अज्ञान वाढवलं. मंगळ नावाचा नभात गोल, मंगळ नावाचा नभात गोल, याच्या नावाचं भांडवल केलं, राहू केतून कधी कुणाच नशीब घडवल, कधी नशीब घडवल, या पंचांगवाल्यान लय अज्ञान वाढवल, या ज्योतिषवाल्यान लय अज्ञान वाढवल. कडक्या मंगळ भडक्या शनी, कडक्या मंगळ भडक्या शनी, शांत करी तो विधी करूनी, कर्मकांडाच वेड जनाच्या मनात भरविल, यान मनात भरविल, या पंचांगवाल्यान लय अज्ञान वाढवल, या ज्योतिषवाल्यान लय अज्ञान वाढवल. थँक्यू. थँक्यू डॉक्टर माने. चळवळीचं गीत गाऊन आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. या 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 10 वर्ष पूर्ण होतात. त्यानिमित्त आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रानं त्यांचा 10वा स्मृती विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे. या अंकाचं प्रकाशन आज इथं होतंय. मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचे संपादक राजीव देशपांडे यांना करतो. राजीव. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या शहीदत्वाला 20 ऑगस्ट 1923 10 वर्ष पूर्ण होत आहे. गेली 10 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेषांक प्रकाशित करत आहे. या विशेषांकात आम्ही डॉक्टर दाभोळकरांचे व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, त्यांचा संघर्ष, त्यांचे कार्य
याबरोबरच समकालीन प्रश्नही वेगवेगळ्या कंगोऱ्यातून मांडत आलेलो आहोत. महाराष्ट्रातील आणि देशभरातील डाव्या पुरोगामी आणि विवेकवादी चळवळीचे हितचिंतक, कार्यकर्ते, विचारवंत यांनी या विशेषांकासाठी खूप योगदान दिलेलं आहे. आज आपण प्रकाशित करत असलेला 10वा स्मृती विशेषांकही या परंपरेला जागवणारा असाच आहे. डॉक्टर दाभोळकर यांच्या खुनानंतर सनातन्यांना वाटलं होतं की आपण सहजपणे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कमजोर करू आणि तिला संपुष्टात आणू. परंतु सनातन्यांची ही कल्पना धुळीला मिळवत गेल्या 10 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर दाभोळकरांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा अतिशय नेटानं पुढे चालवलेला. त्याचेच प्रतिबिंब या विशेषांकात वाचकांना पाहायला मिळेल. डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर गेल्या 10 वर्षात अनिसनं केलेल्या संघर्षाचा, विधायक कामाचा संक्षिप्त चित्रमय अहवाल हे या विशेषांकाचं वैशिष्ट्य आहे. जे कार्यकर्त्यांना हे जे काही चित्रमय जो अहवाल आहे हा गेल्या 10 वर्षाचा हा कार्यकर्त्यांना नक्कीच स्फूर्तदायी ठरेल यात शंका नाही. त्याचप्रमाणे डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर सर्वसामान्य जनतेत विशेषतः तरुणा अनिसच्या कामाबद्दल मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली होती. त्यातून अनेक तरुण या चळवळीकडे वळले. त्यांचा दाभोळकरांशी प्रत्यक्ष असा संबंध आलेला नव्हता, पण त्यांच्या विचारांच्या प्रभावानं ते तरुण चळवळीकडे आलेले होते. अशा नंदिनी जाधव आणि सौरभ बागडे यांचं एक प्रातिनिधिक असं मनोगत आम्ही या अंकात देत आहोत. त्याचबरोबर दाभोळकरांचा तिरस्कार करणाऱ्या पण नंतर दाभोळकरांच्या पुस्तकातून दाभोळकरांना समजून घेतल्यानंतर झालेली जी प्रतिक्रिया होती ती प्रतिक्रिया समीर गायकवाड यांच्या छोट्याखानी मनोगतातून वाचकांपुढे येईल. त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी डॉक्टर दाभोळकरांनी दिलेले योगदान आणि आजच्या या सगळ्या विज्ञानविरोधी शैक्षणिक आणि धर्मांध वातावरणात त्याचं काय महत्व आहे यावर कॉम्रेड विवेक मॉन्टेरो यांचा लेख, तसेच दिल्ली येथील टीबी व्यंकटेश्वरन यांचा आजच्या परिस्थितीत विवेकनिष्ठांची होत असलेली कोंडी व ही कोंडी फोडण्याचं आव्हान आपण कसं स्वीकारलं पाहिजे याचं विवेचन करणारा लेख वाचकांना नक्कीच विचार करायला लावणारा आहे. या अंकात डॉक्टर दाभोळकरांच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेल्या प्रभावाबद्दल प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, नंतर दीपक गिरमे यांनी लिहिलेलं आहे. तसेच या अंकाच्या मुखपृष्ठाची मांडणी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद जोशी आणि मुखपृष्ठावरील चित्र बुद्धभूषण सप्पाळ यांनी चितारलेलं आहे. अशा या विशेषांकाचं प्रकाशन आपण आज ज्यांच्या हस्ते करणार आहोत ते राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष साथी नितीन वैद्य हे गेल्या 30 वर्षापासून पत्रकार, टीव्हीवरील कार्यक्रमांचे निर्माते, चित्रपट निर्माते म्हणून आपण सर्वांस परिचित आहेत. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात सकाळ महाराष्ट्र टाइम्स या मराठी वृत्तपत्रातून झाली. दिल्लीवरून मठासाठी त्यांनी लिहिलेली वार्तापत्रे ही नक्कीच खास असत. आजही त्याची आठवण अनेकांना आहे. 20 वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. त्यानंतर डिजिटल युग सुरू झाल्यानंतर 1999 मध्ये झीचं मराठी चॅनल प्रस्थापित करण्यासाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. ते मराठीतील पहिलंच चॅनल होतं. पुढे ते झीच्या पंजाबी, बांगला, गुजराती वाहिन्यांचे प्रमुख झाले. त्यानंतर त्यांनी मराठीचे चित्रपटांची निर्मिती आणि वितरण या क्षेत्रात प्रवेश केला आणि त्या क्षेत्रातही असे आपला ठसा उमटवत त्यांनी दशमी क्रिएशन्स तर्फे मराठी व हिंदी भाषेतील
पुण्यश्लोक अहिल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवी गौरवगाथा, लोकमान्य यासारख्या 27 मालिका आणि बाहुबली मुरांबा यासारखे चित्रपट निर्माण केले, वितरित केले. आणि हे सर्व करत असताना आपलं कार्यकर्ते पण न विसरता ते डाव्या समाजवादी चळवळीशी नेहमीच संबंधित राहिलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या 10व्या डॉक्टर दाभोळकर विशेषांकाचे प्रकाशन झाले असे विशेषांक दाखवून जाहीर करावे. धन्यवाद राजीव आणि सर्वांना जिंदाबाद. खूप छान वाटतंय. हा अंक अतिशय देखणा अंक काढलेला आहे. त्याचं प्रकाशन झालं असं मी इथे जाहीर करतो आणि पुढची कार्यवाही राजीवनी करावी अशी त्याला विनंती करतो. धन्यवाद साथी नितीन वैद्य. मी आपल्याला विनंती करेन की आपण या प्रसंगी उपस्थित असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्यांना वाचकांना सद्य परिस्थितीत डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचाराचे महत्व या विषयावर आमच्याशी संवाद सर. नमस्कार. यस, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि हा विशेषांक आपण आज काढतो त्याबद्दल सर्वांना माझं अभिवादन. खूप देखणा असा अंक काढलेला आहे आणि त्यातले लेख आणि मला आजच तो अंक मिळाला आणि त्यातलं चित्रमय प्रवास जर गेल्या 10 वर्षातला आपण पाहिला तर तो थक्क करणारा असा प्रवास आहे. म्हणजे 10 वर्ष कशी सरून गेली, काळ खूप वेगाने पुढे जातो. तशी 10 वर्ष डॉक्टर दाभोळकरांची निर्घृण हत्या झाल्याचे मला 10 वर्ष होत आहेत 20 ऑगस्टला. आणि या 10 वर्षामध्ये दाभोळकरांना संपवून सुद्धा काम संपवता आलं नाही, ते वाढत गेलं आणि ते तुम्हा सर्वांनी प्रत्यक्ष दाखवून दिलेलं आहे आणि त्याबद्दल खर तर सर्वांचं अभिनंदनच केलं पाहिजे. हा अंक खूप आता महत्वाच्या क्षणी भारतामध्ये येतोय, मराठीमध्ये येतोय. आणि या अंकातले काही लेख मी वाचले आणि ते खूपच महत्वाचे असे लेख आहेत. विशेष करून मी उल्लेख करीन नंदिनी जाधव यांनी, म्हणजे त्या नेहमी फेसबुकवरती लिहित असतात आणि त्यांचं मी वाचत असतो. जटा निर्मूलनाच्या कार्यक्रमाला त्यांनी ज्या तऱ्हेने स्वतःला वाहून घेतलेलं आहे त्याचा सगळा आढावा त्यांनी दिलाय आणि कुठल्याही चळवळीशी संबंध नसताना आपण कसे त्याकडे जोडल्या गेल्या दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला, याचा एक आढावा त्यांनी घेतलाय आणि जटा निर्मूलनाबद्दल एक सविस्तर अशी मांडणी त्यांनी केलेली आहे. अप्रतिम असा लेख आहे डॉक्टर विवेक मॉन्तेरो यांचा. ते शास्त्रज्ञ होते, डाव्या चळवळीतले एक प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी एकूण बैठक भारताचा प्रवास हा त्याच्यात मांडलेला आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी कुठले कुठले टप्पे होते त्या टप्प्यांचा देखील एक आढावा विवेक मॉन्तेरो यांच्या लेखनातून आपल्याला पाहायला मिळतो. त्याबरोबरच अच्युत गोडबोले, त्यानंतर आत्ता जसं राजीवनी उल्लेख केला समीर गायकवाड, त्यांनी एक दिवशी फेसबुकवरती लिहून जाहीर केलं की ते डॉक्टर दाभोळकरांचा कसा दुस्वास करत होते आणि तिथून त्यांचा प्रवास विवेकाकडे करत कसा गेला. एकूणच जो माणूस त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे त्यांचाही लेख या विशेषांकामध्ये आहे. आणि त्याबरोबर गेल्या 10 वर्षातली अंधश्रद्धा निर्मूलनाची चित्रमय सादरीकरण हे अतिशय महत्वाचं असं दालन या अंकामध्ये आहे आणि त्याबद्दल मी राजीव आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं खरोखरच आभार मानतो, अभिनंदनही करतो. डॉक्टर दाभोळकरांचा विषय आला की माझं मन एकदम 1982 मध्ये जात, कारण त्या वर्षी पहिल्यांदा विज्ञान यात्रा सुरू झाली, काढण्यात आली होती आणि केरळचे डॉक्टर बी प्रेमानंद हे महाराष्ट्रामध्ये आले होते आणि राष्ट्रसेवा दलाशी संबंधित असलेले आमचे सगळे लोक व कार्यकर्ते त्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात इतरत्र. अरुण लिमये, डॉक्टर अरुण लिमये हे सेवा दलाचे त्यावेळेला अध्यक्ष होते, मला अगदी आठवतं. आणि डॉक्टर दाभोळकर, डॉक्टर लिमये
त्यांनी आम्हा सर्वांना उद्युक्त केलं होतं आणि महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात जिथे जिथे यात्रा केली तिथे अनेक जण त्यात सहभागी झालेले होते. मी मुंबईमध्ये सहभागी झालेलो होतो आणि तिथून आमची एक नाळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमाशी आपोआपच जोडली गेली आणि त्यानंतर डॉक्टर दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करून त्याला एक वेगळं परिमाण खर तर दिलं आणि त्याची परिणती नंतरच्या एकूण मोठ्या आंदोलनात झाली आणि शेवटी जसं गांधींना मारून गांधीवाद मरत नाही तसं दाभोळकरांना मारून दाभोळकरांनी सुरू केलेली जी काही विज्ञानाची वैज्ञानिक दृष्टिकोनाची पायाभरणी आहे ती सुद्धा संपू शकत नाही, उलट ती आपल्याला वाढताना दिसते. आज डॉक्टर दाभोळकरांची 10 वर्षापूर्वी हत्या झाली आणि 23 तारखेला काय काय आपल्याला करता येईल राज्यभरात त्याचा एक कार्यक्रम त्याची एक रूपरेषा या अंकामध्ये दिलेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात सर्वत्र या रूपरेषेचा प्रसार व्हावा आणि त्याद्वारे ते कार्यक्रम 20 तारखेला राज्यात ठिकठिकाणी घेतले जावेत असं आवाहन मी माझ्याही कार्यकर्त्यांना सेवा दलाच्या करीन, आपल्या सर्वांनाही तशी विनंती करीन आणि 20 तारखेला एक मोठा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर आपण महाराष्ट्रभर परत नव्याने उभा करूया आणि तीच खऱ्या अर्थाने डॉक्टर दाभोळकरांना मानवंदना ठरेल. कारण डॉक्टर दाभोळकर त्याच्यानंतर गोविंदराव पानसरे कॉम्रेड गोविंद पानसरे माझे अतिशय चांगले चांगला परिचय असलेली गौरी लंकेश आणि कलबुर्गी ह्या 4 हत्या त्यांनी अशा पद्धतशीरपणे केल्या. त्या हत्यांच्या संदर्भातली जी काही चौकशी पोलीस कारवाई झाली आणि त्याच्यात नेमकं काय काय घडत गेलेलं आहे आणि ते कुठे येऊन थांबले कारण सीबीआयनी क्लोजरचा रिपोर्ट दिलेला आहे. ही सगळा आढावा या अंकामध्ये घेतलेला आहे. मारेकरी जरी मिळाले असले काही मारेकऱ्यांना अटक जरी झालेली असली तरी अजूनही त्या त्यांच्या मागचा जो सूत्रधार होता तो मोकळा आहे. तो सूत्रधार कोण आहे याच्यापर्यंत अजूनही चौकशीचे धागे दोरे पोहोचलेले नाही आणि तोपर्यंत मला असं वाटतं की ही सीबीआयनी असो किंवा अन्य कोणी असो ही फाईल क्लोज करता कामा नये, बंद करता कामा नये, तो शोध चालूच राहिला पाहिजे असं या निमित्ताने एक वातावरण आणि मागणी आपण सर्वांनी करायला हवी असं मला नम्रपणे वाटतं. डॉक्टर दाभोळकरांचं एक वेगळंच व्यक्तिमत्व त्यावेळेला आम्ही सर्वजण पाहत होतो. त्यांनी ज्या वेगाने आणि ज्या कळकळीने हा मुद्दा उचलून धरला आणि पुढे त्यांचं संपूर्ण काम हे अंधश्रद्धांबद्दल जागृती निर्माण करण्याकडे गेलं, परंतु ते केवळ जादूटोणा किंवा भूतभानामती किंवा एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. या अंकामध्ये उल्लेख झाल्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही केवळ भूतभानामती बुवाबाजी विरुद्ध नसून बुवाबाजी पुरती नसून ती स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांसाठी संघटना करणारी संघटना आहे आणि ते म्हणत की ही मूल्य परिवर्तनासाठी कृतिशील संवाद साधणारी संघटना आहे. त्यामुळे केवळ अंधश्रद्धापुरत मर्यादित न राहता त्याला एक व्यापक परिणाम हे सातत्याने डॉक्टर दाभोळकर देत होते. अंधश्रद्धा निर्मूलन ती जी पदयात्रा होती विज्ञान यात्रा जी होती ती संपल्यानंतर मला अगदी आठवते आमच्या म्हणजे सेवादल आणि छात्र भारतीतील 25-25 कार्यकर्त्यांना तरुण कार्यकर्त्यांना डॉक्टर दाभोळकरांनी गोळा केलं आणि आम्हाला ते कळव्याला पालघर जवळ कळव्याला येथे घेऊन गेले आणि 3 दिवस दाभोळकरांचं आणि आमच्या मधला एक संवाद झाला. त्याच्यामध्ये कपिल पाटील होते, शरद कदम होते, ऍडव्होकेट मोहन वाडकर त्याच्यामध्ये होते, मी होतो आणि 3 दिवस एक आमची बैठक वैचारिक पायाभरणी खऱ्या अर्थाने डॉक्टर दाभोळकरांनी त्या कळव्याच्या शिबिरामध्ये केली. मला त्यावेळचे दाभोळकर आजही असे लखपणे समोर दिसतात आणि तो जो एक सेन्स ऑफ विजडम ज्याला म्हणता येईल एक गुणी प्रामाण्यवादाची चौकट प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी 3 दिवस ज्या तऱ्हेने आमच्याशी संवाद साधला तो म्हणजे आम्ही कुणीही ते 25 जण आयुष्यात तो संवाद विसरू शकणार नाहीत. पुढे आमची कार्यक्षेत्र बदलत गेली आणि वेगवेगळ्या म्हणजे मी पत्रकारितेकडे वळलो, काही जण राजकारणाकडे वळले आणि किंवा काही जण आपापल्या दैनंदिन कामामध्ये व्यग्र झाले, परंतु तरी देखील दाभोळकरांचा संपर्क कधी
संपला नव्हता, म्हणजे आम्ही कदाचित कमी केलं असेल पण दाभोळकर सतत संपर्कात राहत होते. मला अगदी आठवतंय मी झी मराठी वाहिनी सुरू झाली, मी दिल्लीहून मुंबईला आलो, दिल्लीला देखील आले की माझं बोलणं होत असे, आणि तेव्हापासून त्यांची सातत्याने कायदा होण्यासाठी जी काही प्रयत्न चाललेले होते ते प्रयत्न त्यांनी सातत्याने केलेले होते, कधीही त्याच्यामध्ये त्यांनी कसर सोडली नाही. आणि मी त्यानंतर मुंबईत आलो, मुंबईत आल्यानंतर मला एक दिवशी त्यांचा फोन आला की हे मराठी चॅनल सुरू केलं आहे आणि तू त्याचा प्रमुख आहेस असं मला कळलं, आणि हे फारच चांगलं आहे. आणि मी त्यावेळेला ते साधनेचे संपादक होते आणि मला जरा ह्या विषयावर आणि भविष्यात हे कसं जाऊ शकेल ही माध्यम ह्याच्याबद्दल तू काहीतरी बोललं पाहिजेस असं करून त्यांनी त्यावेळेला पुण्याच्या सकाळमध्ये माझी एक सहकारी होती स्वाती राजे तिला माझ्याकडे पाठवलं आणि एक सविस्तर त्या दिवाळी अंकात मला वाटतं 2002 किंवा 1 दिवाळी 2002 दिवाळी अंक असेल साधनेचा, आणि त्याच्यात विस्ताराने मी मांडणी केलेली होती, ती मुलाखत त्यांनी छापली. आणि नंतर खरं तर त्यावेळेला मलाही साशंकता होती की या वाहिन्या चालू तर झाल्या आहेत परंतु यांचा व्यवसाय चांगला चालेल की नाही, परंतु त्यांना कुठेतरी ती खात्री होती आणि त्यांनी ते रायटिंग्स ऑन द वॉल जसं म्हणतात ते पाहिलेलं होतं आणि ती मुलाखत छापली आणि त्याची दखल घेतली. म्हणजे नवीन नवीन गोष्टी, नवीन तंत्रज्ञान, नवी माध्यम जी काही येत आहेत त्याची दखल घेऊन त्याच्या बद्दल एक जाणीव जागृती निर्माण करणं आणि त्या माध्यमांमधून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काय करता येईल याचा विचार सतत करायला लावणं हे दाभोळकर त्याही वेळेला करत होते. कारण मला आठवतं ती मुलाखत छापून आल्यानंतर दिवाळी अंकाच्या माझी परत भेट झाली आणि ते माझ्या ऑफिसलाच मला येऊन झीचा ऑफिस होतं वरळीला तिथे येऊन भेटले आणि त्यावेळेला त्यांनी भूत भानामती आणि या संदर्भात काय काय काम चाललंय, राज्यात ठिकठिकाणी कशा घटना घडत आहेत आणि त्याबद्दल काही कार्यक्रम करता येईल का याचा जरा तू विचार कर असं सांगितलं आणि सातत्याने त्याचा ते पाठपुरावा करत होते. व्यावसायिक कारणामुळे कदाचित ते त्यावेळेला शक्य झालं नाही परंतु मला असं वाटतं की कुठेतरी आत्ता ते मला करावं, कारण आता मी स्वतंत्रपणे निर्मितीमध्ये आहे आणि आजची एकूण परिस्थिती जर पाहिली तर मला असं वाटतं की या गोष्टीची अत्यंत गरज आहे आणि मी त्याच संदर्भात आपल्या समोर हे मुद्दे मांडणार आहे. कारण आज बाहेर भारतातलं वातावरण हे एक वेगळ्या दिशेने चाललेलं वातावरण आहे. म्हणजे स्वातंत्र्य चळवळींनी निर्माण केलेली ही जी मूल्ये होती, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुभाव असेल, धर्मनिरपेक्षता असेल, विज्ञानवादी दृष्टिकोन असेल, ह्या सगळ्याचं नंतर आपल्या संविधानामध्ये भारतीय घटनेमध्ये समावेश झाला आणि त्या आधारावरती गेली 70 हा देश चालला आणि त्यांनी एक वेगळी प्रगती केली. पण आज मात्र त्या संविधानासमोर एक आव्हान उभं राहिलेलं आहे, या मूल्यांसमोर एक आव्हान उभं राहिलेलं आहे आणि त्या दृष्टीने मला मुद्दामून इथे उल्लेख करायचा आहे. याच अंकामध्ये विवेक मॉन्तेरो यांनी जो लेख लिहिलेला आहे त्याच्याकडे मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो, कारण तो राजीव देशपांडे यांनी तो आज तो अनुवाद केलेला आहे आणि त्याच्यात मी स्वातंत्र्य मिळालं आणि भारतामध्ये आपलं सरकार सुरू झालं आणि बेसिकली नेमकं आपल्याला काय साधायचं आहे याची पायाभरणी मला असं वाटतं की त्याही वेळेला झालेली होती आणि मध्ये कुठेतरी गॅप तो सांधा निखळला गेला. परंतु 1953 साली भारताचं विज्ञान विषयक धोरण पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतलं की आज उलट सुलट वाटील त्या चर्चा सुरू होतात आणि नेहरूंची जी काही लिगसी आहे, नेहरूंनी जी काही उभं केलं, नेहरूंनी ज्या पावलावरती भारत जायला पाहिजे अशी एक पायवाट आपल्याला घालून दिली जी संविधानाने घातलेली होती, पुढे पंडितजींनी पंतप्रधान असताना त्याच्यामध्ये भर घातली. म्हणजे IIT सारख्या संस्था असतील, IIM सारख्या संस्था असतील, इस्रो सारखी संस्था असतील याची पायाभरणी नेहरूंच्या काळात झाली. त्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1953 साली लोकसभेमध्ये भारताचं विज्ञान विषयक धोरण मांडलं आणि ते धोरण आपल्याला म्हणजे आज देखील किती दृष्टी पुढारलेली होती आणि नेहरूंचं जे भाषण आहे ते अतिशय फार महत्वाचं होतं. म्हणजे या स्वरूपाचं विज्ञान विषयक धोरण फारच कमी देशांनी
आपापल्या संसदेमध्ये अधिकृतपणे मांडल्याचं मांडलं होतं. आणि ते जे भाषण होतं त्यातले काही ओळी मॉन्तेरोंनी कोट केलेले आहेत आणि मी त्या कोट करतो या इकडे. सायंटिफिक टेम्परमेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग. वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार करण्याचा ची एक प्रक्रिया आहे. पुढे ते म्हणतात पंडित जवाहरलाल नेहरू, मेथड ऑफ ऍक्शन, कृती करण्याची एक पद्धती आहे, म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया, कृती करण्याची पद्धती. सर्च ऑफ ट्रुथ, सत्याचा सतत मागोवा घेत राहणं. वे ऑफ लाईफ, जीवनाचा एक मार्ग. स्पिरिट ऑफ फ्री मॅन, म्हणजे मुक्त मानवाचं एक अधिष्ठान. हे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेलं होतं. किती सुंदर व्याख्या आहे, म्हणजे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक विचार करण्याची प्रक्रिया आहे, कृतीला प्रोत्साहन देणारी पद्धती आहे, सत्याकडे घेऊन जाणारा मार्ग आहे आणि जीवनाचा मार्ग आहे आणि त्याबरोबर मुक्त अशा मानवाचं ते अधिष्ठान आहे, असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी लोकसभेमध्ये 1953 साली भारताचं विज्ञान विषयक धोरण मांडताना केलेलं हे विवेचन आहे. आणि आज आपण सगळेजण इथे आहोत, डॉक्टर दाभोळकरांच्या स्मृती आपण जागवतो आहोत आणि आपण जे काही काम करतो म्हणजे दाभोळकरांनी जर काही केलं असेल तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं हेच धोरण प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवण्याचं काम हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलं आणि त्याबद्दल महाराष्ट्रच नाही तर साऱ्या देशाने दाभोळकरांच्या बाबतीत कृतज्ञ राहायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे एकीकडे ज्या पद्धतीने नेहरूंनी मांडलेलं होतं निरीक्षण, त्याच्यानंतर अनुमान, तर्क, प्रचिती, प्रयोग, पण ही नुसती प्रोसेस ऑफ थिंकिंग आहे का? तर नाही, इट्स अ मेथड ऑफ ऍक्शन. त्याच्यामध्ये कृती देखील झाली पाहिजे आणि ही कृती कुठेतरी होत नव्हती आणि त्या कृतीचं बळ, अधिष्ठान, कृतीचं आधार हा डॉक्टर दाभोळकरांनी, म्हणजे मग ती बी प्रेमानंदांनी काढलेली विज्ञान यात्रा असो, डॉक्टर अरुण लिमयेंनी केलेली त्याच्यामधलं सहभाग असेल, डॉक्टर दाभोळकरांचा सहभाग असेल आणि त्यानंतर त्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि हे काम उभं करून दाभोळकरांनी त्याला कृतीचं अधिष्ठान दिलं. मेथड ऑफ ऍक्शन हे जे नेहरूंनी म्हटलेले 53 साली, दॅट मेथड ऑफ ऍक्शन वॉज डेमॉन्स्ट्रेटेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र बाय डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि त्याबद्दल महाराष्ट्राने विशेष करून आणि देशाने डॉक्टर दाभोळकरांचं सतत ऋण मान्य केलं पाहिजे. फलज्योतिषाचा मुद्दा आला, मगाशी जे गाणं आलं त्याच्यामध्ये फलज्योतिषावरचं गाणं होतं आणि आज मोठमोठी राजकारणी आपण बघतो. मी तर अनेक उद्योगपती भेटतो, झी मध्ये असताना माझ्याकडे निर्माते यायचे, मोठमोठे निर्माते यायचे आणि प्रत्येक निर्माते हातामध्ये मोठमोठ्या अंगठ्या आहेत आणि मला आश्चर्य वाटायचं की तुम्ही काही कोटींचा बिझनेस करता, तुम्ही एवढं असुरक्षित का आहात असा प्रश्न मला त्यावेळेला पडायचा. पण मला असं वाटतं की ह्या देशातला सामान्य माणूस हा जास्त विवेकी आहे, परंतु राजकारणारे, राजकारणी, नेते आणि त्याचबरोबर मोठे मोठे उद्योजक सुद्धा प्रचंड प्रमाणावरती अंधश्रद्धेचे बळी आहे. आज फलज्योतिषाशिवाय यांचं पाऊल पुढे पडत नाही. म्हणजे मध्यंतरी आपण पाहिलं, राजनाथ सिंग गेलेले होते फ्रान्सला, त्या भारतीय हवाई दलासाठीची विमानांचा एक करार करण्यासाठी त्याचा मुहूर्त पाहायला गेला, तिथे लिंबू वगैरे ठेवलं गेलं, अशा बातम्या आलेल्या होत्या. तर हे सगळं आजही मोठ्या प्रमाणावरती चालू असताना आपल्याला दिसत आहे आणि अशा वेळेला आपल्याला सामान्य लोकांमध्ये जाऊन तुमची ह्याच्यामध्ये होणारी नाडणूक, पिळवणूक होते आणि ह्या पासून तुम्ही दूर व्हा आणि विज्ञानाच्या आणि विवेकाच्या मार्गावर येऊन उभे राहा हे सांगण्याची गरज आहे. आणि तो जो मार्ग आहे तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1953 साली लोकसभेत मांडलेलं विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोनासंदर्भातलं विधेयक आणि पुढे दाभोळकरांनी आणि तुम्हा सर्वांनी चालवलेला संघर्ष हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यासाठी ते करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर मॉन्तेरो असं म्हणतात, जगात कुठेही न झालेला फलज्योतिषाचा परिणामकारक भंडाफोर करणाऱ्या टीममध्ये टीमचे डॉक्टर दाभोळकर भाग होते. डॉक्टर दाभोळकर, डॉक्टर जयंत नारळीकर, आत्ताच जयंत नारळीकर, सुधाकर कुंटे आणि प्रकाश घाटपांडे यांनी फलज्योतिषाची अंकशास्त्रीय चाचणी नावाचा पेपर नामांकित विज्ञान मासिकात प्रसिद्ध करून खूप महत्वाचं काम केलं होतं. हा एक असे असंख्य
मुद्दे आपल्याला चर्चेसाठी विवेक मॉन्तेरो यांनी दिलेले आहेत आणि एकूणच वैज्ञानिक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जर शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारणी करायची असेल तर आपल्याला आज देशात वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मार्गात जे अडथळे उभेले त्याची दखल घेतली पाहिजे. त्यासाठी त्यांनी असे मुद्दे मांडलेले आहेत वेगवेगळे आणि काय आपल्या समोर अडचणीची स्थिती आहे, कारण हे केवळ लोकांच्या मनातली अंधश्रद्धा नाही तर हा एकूणच देश ज्या परिस्थितीमधून आज जातोय आणि स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन ही जी मूल्य आपण स्वीकारली स्वातंत्र्य चळवळीनंतर संविधानाने स्वीकारलेली मूल्य आहेत त्या मूल्यांनाच कुठेतरी आज आव्हान उभं राहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ज्या छोट्या स्तरावर आपल्याला काम करणं शक्य आहे ते आपण काम करत राहिलं पाहिजे. मला त्यामुळे नंदिनी जाधव मला माहित नाही तिथे आहेत की नाही, त्यांचे एकही फेसबुकची पोस्ट मी चुकवत नाही. आतापर्यंत त्यांनी जटा निर्मूलनाचं केवढं मोठं काम केलेलं आहे आणि ते केवळ एक म्हणजे दाभोळकरांचा संपर्क काय आला आणि त्या या कार्यात ओढल्या गेल्या आणि त्यांनी ते काम हे आपलं महत्वाचं काम मानलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे कार्यकर्ते नवीन नवीन पिढीकडून कसे तयार होतील याचा एक प्रयत्न सातत्याने आपल्याला करावा लागेल आणि ती संपूर्ण मांडणी विवेक मॉन्तेरो यांच्या या लेखामध्ये त्यांनी केलेली आहे. आव्हान किती कुठलं आहे त्याच्यामध्ये शासकीय धोरणाचं आव्हान कुठे आहे, अंमलबजावणीचं आव्हान कुठे आहे, ही सविस्तर मांडणी डॉक्टर मॉन्तेरोंनी या लेखामध्ये केलेली आहे आणि ती आपल्याला खऱ्या अर्थाने दिशा देऊ शकते. मी डॉक्टर दाभोळकरांचा उल्लेख करताना म्हटलं की नवीन माध्यम येतील त्या माध्यमांचा कसा वापर, प्रभावी वापर आजच्या परिस्थितीमध्ये करायला हवा या संदर्भात ते किती आग्रही होते हे मी तुम्हाला सांगितलंच, कारण तो प्रत्यक्ष माझ्या बाबतीतच आलेला मला अनुभव होता. आणि आज आपल्याला आपण हे मासिक वार्तापत्र काढलेलं आहे पण मला असं वाटतं कुठेतरी आपण त्याच्या पलीकडे या वर्षभरात जर गेलो तर ती खऱ्या अर्थाने दाभोळकरांच्या बाबतीत ती मानवंदना ठरेल असं मला वाटतं. 10 वर्ष दाभोळकरांना जाऊन होणार आहे आणि आपण हे वार्तापत्र आज इथे 10 वर्षानिमित्त काढतो. 20 ऑगस्टला ते प्रकाशित होईल म्हणजे बाहेर जाईल लोकांकडे. त्याच्या पलीकडे जाऊन, वार्तापत्राच्या पलीकडे जाऊन हेच वार्तापत्र अधिक व्यापक कसं करता येईल या दृष्टीने मला काही मुद्दे इथे मांडावेसे वाटतात. आज आपण आज म्हणजे 10 वर्षापूर्वी अशा प्रकारची बैठक शक्य नव्हती जी या तंत्रज्ञानामुळे विज्ञानामुळे आपल्याला शक्य झालेली आहे. आज वेगवेगळ्या शहरात उपस्थित असलेले लोक एकत्र येत आहेत आणि या विषयावर चर्चा करू शकतायत. ह्या तंत्रज्ञानाचा वापर आपण प्रभावीपणे करणार आहोत की नाही, कारण दाभोळकरांनी त्यावेळेला केवळ मासिकांवरती अवलंबून राहिलेले नव्हते, दाभोळकरांनी त्याच्या DVD पण काढलेल्या होत्या. मला VCD एक संच दाभोळकरांनी दिलेला होता तो मला अगदी आठवतो. आज तेही तंत्रज्ञान कालबाह्य झाले आणि आज मोठ्या प्रमाणावर आणि त्याचा खर्च कमी होत चाललेला आहे. मोठ्या प्रमाणावर आज पॉडकास्टिंग नावाचं एक तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे ज्याच्यामध्ये हे सगळे लेख आपल्याला ऑडिओ रेकॉर्डिंग करून टाकता येणं शक्य आहे. स्पॉटीफाय सारखी ऍप असतील, स्टोरीटेल सारखी ऍप असतील, ह्याच्यावर जर आपण हे सर्व लेख कोणाच्या तरी आवाजामध्ये रेकॉर्ड करून टाकू शकलो तर ते काही लाखो लोकांपर्यंत, कारण तरुण पिढी संपूर्णपणे आज या माध्यमाचा उपयोग वापर करताना दिसते. ते कदाचित संगीत ऐकण्यासाठी करत असतील किंवा अन्य काही गोष्टींसाठी करत असतील. तुम्हाला असं दिसेल तुम्ही पार्कामध्ये वगैरे जाताना चालायला जाताना अनेकांच्या कानामध्ये हेडफोन आहे, त्या हेडफोनमधनं ह्याच गोष्टी अनेक जण तरुण मुलं मुली पुस्तकं त्याच्यामधनं ऐकत असतात, गाणी तर ऐकतातच ऐकतात. त्यामुळे आपल्याला हीच वार्तापत्र हे त्याचं पॉडकास्टिंग मध्ये करता येईल का जेणेकरून ते काही लाख लोकांपर्यंत तरुण मुलामुलींपर्यंत जाऊ शकेल आणि या विचारांचा प्रसार आपल्याला त्यानिमित्ताने करता येईल. या संदर्भात ही सूचना मला करावीशी वाटते आणि त्याचा एक त्याचं पाऊल म्हणून मी इथे स्वतःच तुम्हाला सांगतो की मी या आठवड्यामध्ये तो प्रयत्न करीन आणि कारण माझं माझ्या मालिकांसंदर्भात किंवा काही गोष्टींसंदर्भात हे जे प्लॅटफॉर्म आहेत स्पॉटीफाय किंवा स्टोरीटेल सारखे त्यांच्याशी बोलणं चालू आहे तर तिथे आपण अंधश्रद्धा निर्मूलन परिषदेचं समितीचं जर अकाउंट सुरू केलं आणि त्याच्यावरून या गोष्टी ऑडिओ फॉर्ममध्ये द्यायला सुरुवात केली तर लाखो तरुणांपर्यंत हे पोहोचू शकेल आणि ते पोहोचणं ही काळाची गरज आहे
आणि ती ओळखून काळाची पावलं ओळखून आपल्याला, कारण 2013-14 मध्ये आपण पाहिलंय या आधुनिक माध्यमांचा वापर करून एक शक्ती सत्तेमध्ये आली. आपण तो वापर केला नाही, आपण तो वापर करायला हवा, कारण आता काळ बदलत चाललेला आणि या माध्यमांचा वापर आपण केला पाहिजे. हाच हेच वार्तापत्र जे आहे, हा विशेष अंक जो आहे त्याचं आपण जर पॉडकास्टिंग करू शकलो तर मला असं वाटतं ते पुढचं पाऊल ठरेल आणि तीच खऱ्या अर्थाने डॉक्टर दाभोळकरांना एक मानवंदना ठरेल. त्या दिशेने आपण जाऊया, वैज्ञानाचे मार्ग हाताळूया आणि त्याच्याद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन आणखीन कसा पसरवता येईल त्याचा विचार करूया. ही एक पाऊल टाकू मी, एक सोमवार मंगळवार पर्यंत चौकशी करीन आणि परत राजीव देशपांडे मी तुम्हाला या संदर्भात कल्पना देईन की ह्या अंकाचा आपल्याला पॉडकास्टिंग करता येईल का. कदाचित तुमच्या लेवलला तो विचार झाला असेल तर ते स्वागतार्ह आहे, पण नसेल तर आपण हे नवीन माध्यमांवरती नेऊया. जसे आपण आज भेटतो तसंच ते पण माध्यम आहे आणि ते खूप लोकांमध्ये आता प्रभावी माध्यम असं निर्माण झालेलं आहे, तो वापर आपण करूया. एवढंच बोलतो आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साथी वैद्य सर. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना आपण जे मार्गदर्शन केलं ते खूप बहुमूल्य असं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र गेली 33 वर्ष आपण प्रसिद्ध करतो, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जातं, पण ते तरुणांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जो मार्ग सुचवलाय पॉडकास्टिंगचा तो अत्यंत स्वागतार्थ आहे. आम्ही त्यासाठी नक्की उत्सुक आहोत. आपलं मार्गदर्शन, आपलं सहकार्य यासाठी मिळालं तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा विचार तरुणांच्या पर्यंत, लाखो तरुणांच्या पर्यंत नक्की पोहोचेल. आपण त्या दृष्टीने प्रयत्न करून डॉक्टरांना ती खरी आदरांजली नक्कीच वाहू. मी या कार्यक्रमाचं शेवटाकडे येतोय. आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनाचं काम अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण सर कोल्हापूर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. चव्हाण सर. नमस्कार. प्रकाशन सोहळा खूप छान झाला, त्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे ही अगदी योग्य असे मिळाले. तेव्हा मी फक्त आभार मानायचं काम करणार आहे. प्रमुख पाहुणे आणि दोस्तो, आताच आपल्या पाहुण्यांनी काही ठराविक मुद्दे महत्वाचे सांगितले, ते पुन्हा आपल्या लक्षात राहावेत. ते असं म्हणतायत की कोट्याधीश असलेले उद्योगपती, राजकारणी यांच्यापेक्षा सुद्धा सामान्य माणूस जास्त विवेक आहे, आणि या सामान्य माणसांच्या पर्यंत जायचं असेल तर आपल्याला काही नवीन तंत्रज्ञान सुद्धा वापर करायला पाहिजे. त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की वार्तापत्र व्यापक करूया, नवीन तंत्रज्ञान म्हणजे आताच ब्रॉडकास्टिंगचा वापर करूया, ऑडिओ रेकॉर्ड करूया, आणि ते नुसतं सांगून थांबले नाहीत. तर त्यांनी लगेच या आठवड्याभरामध्ये म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंत आपण त्यासंबंधी जे प्रयत्न करून तुम्हाला कळवतो इथंपर्यंत सुद्धा आश्वासन त्यांनी दिलं, कारण म्हणजे त्यांचे मी आभार मानतोय. पण प्रत्यक्षात दिसतंय असं की ते ह्या चळवळीला पूर्वी सुरुवातीपासून जोडलेले आहेत, त्यामध्ये आमच्यातले जे काही आहेत तेव्हा त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. आमचा अंक तयार करत असताना त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी अशा असतात की ते म्हणजे लेखक, कारण एक आम्ही ढाचा ठरवलाय, त्या ढाच्यात बसणारे आम्हाला लेखक पाहिजेत, लेख पाहिजे. तर तसे लेखक आम्हाला मिळाले आणि त्यांनी आम्हाला खूप चांगले लेख दिले. त्यामध्ये आमचे अच्युत गोडबोले, विवेक मॉन्टेरो, व्यंकटेशरम आणि आमचे दीपक गिरमे यांचे लेख आम्हाला वेळेवर त्यांनी मिळाले, मुलाखतीचे काही मिळाल्या. तर त्यामुळे आम्हाला हा अंक अशा तऱ्हेने योग्य आणि बऱ्यापैकी असा करता आला. त्याचं मुखपृष्ठ मिलिंद जोशी यांनी काढून दिलंय आणि त्याचं चित्र जे बुद्धभूषण संपाळ यांनी काढलेलं आहे. तेव्हा या त्यांचे सुद्धा या निमित्ताने मला आभार मानायला पाहिजेत. आणि तुम्ही श्रोते हो, या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र जे चालू आहे ते तुम्हा सर्वांच्याच पाठिंब्याने चालू आहे. तुमच्याच पाठिंब्यामुळं, तुमच्या मार्गदर्शनामुळं, तुमच्या मदतीमुळे सुरू आहे. आणि तुम्ही यामध्ये जॉईन झालात तर तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो.
आणि ज्यांनी ज्यांनी अंक काढण्यासाठी या 10 वर्षांनंतर दाभोळकरांच्या खुळानंतर 10 वर्ष झालेली आहेत आणि 10 वर्षानंतरचा खास अंक आम्ही काढतो, तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी जी आम्हाला मदत केली आहात, त्यामध्ये जॉईन झालात, याबद्दल सर्वच मदत करणाऱ्यांचे मी आभार मानतो आणि मलाही आभार मानण्याची परवानगी दिलीत, संधी दिलीत, त्यावर तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. दोन सूचना. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचे आपण वर्गणदार नक्की करा, सोमवारी अंक सगळ्यांना पोस्टाने रवाना होतोय. दुसरी सूचना आहे की या 20 ऑगस्टला आपण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या विचाराच्या पुस्तिका प्रकाशित करत आहोत. त्या अत्यंत आपण कमी किमतीमध्ये ठेवलेल्या आहेत. या पुस्तिकांचं वितरण करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे. अमोल, आता रेकॉर्डिंग आपण थांबूया, फेसबुक लाईव्ह बंद करा आणि 5 मिनिटं फक्त लिंक सुरू ठेवा, ज्यांना काही बोलायचं असेल ते बोलतील. फेसबुक लाईव्ह बंद केल्यानंतर सगळ्यांचे माईक सुरू करा.